नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपल्या चेहऱ्यासाठी, स्किनसाठी सीरम कसं निवडलं पाहिजे. बरेच जणींना सीरम कसं निवडायचं हे माहीत नसतं. आपण एकतर टी व्हीमध्ये कोणती तरी ॲड बघतो, नाही ऑनलाईन काहीतरी टिप्स सर्च करतो आणि आपण ते सीरम लगेचच ऑर्डर करतो. पण ते सीरम कधी कधी आपल्या चेहऱ्यावर कामच करत नाही, कारण आपण चुकीचं सीरम वापरत असतो. जर तुमची ड्राय स्किन असेल आणि तुम्ही जर ऑइली स्किनचं सीरम वापरलं, आणि तुमची जर ऑइली स्किन असेल आणि तुम्ही ड्राय स्किनचं सीरम वापरलं, तर ते सीरम कसं काम करणार आहे तुमच्या चेहऱ्यावर. तर आज मी सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार, स्किन टोननुसार सीरम कसं निवडलं पाहिजे आणि त्याचे काय काय फायदे आहेत. सगळं काही सीरमबद्दल हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सीरमची सगळी आयडिया येईल आणि तुम्ही सीरम व्यवस्थितपणे खरेदी करू शकाल. चला तर मग हा सीरमचा व्हिडिओ आपण चालू करूया. पहिला आपण बोलूया ड्राय स्किनबद्दल. तर ड्राय स्किनला सीरम का लागते, तर सीरम तुमच्या स्किनच्या आत डीपर लेवलला जाऊन मॉइश्चर लॉक करतं. ते जर तुम्ही म्हटलं की मॉइश्चरायझर पण तेच काम करतं, तर नाही. मॉइश्चरायझर फक्त वरच्या स्किनला मॉइश्चराइज करतं, मॉइश्चरायझर आतपर्यंत जात नाही. सीरमची कन्सिस्टन्सी एकदम लाईटवेट असते, त्यामुळे सीरम आत स्किनच्या डीपर लेवलला जाऊन मॉइश्चर लॉक करतं आणि मॉइश्चरायझर फक्त वरच्या लेअरला मॉइश्चर पोहोचवतं. तर त्याच्यासाठी जर तुमची ड्राय स्किन असेल आणि तुम्ही एकदम राईट सीरम वापरलं, तर तुमची ड्राय स्किन नॉर्मल होऊ शकते आणि खूप जास्त ड्राय राहणार नाही. तर ड्राय स्किनसाठी कोणतं सीरम बेस्ट आहे ते बघूया. ड्राय स्किनसाठी नंबर वन सीरम आहे ते म्हणजे हेलरोनिक ॲसिड सीरम. हेलरोनिक ॲसिड सीरम तुमच्या स्किनच्या डीप लेवलला जाऊन मॉइश्चर लॉक करतं. हेलरोनिक ॲसिड नॅचरली आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, पण जसं जसं आपलं एज वाढतं तसं तसं हेलरोनिक ॲसिड आपल्या बॉडीमधून कमी होत जातं. जेव्हा पण आपण एका लहान बाळाला बघतो तेव्हा त्याची स्किन एकदम सॉफ्ट स्मूथ असते, कारण त्याच्या बॉडीमध्ये ऑलरेडी हेलरोनिक ॲसिड असतं. जर तुमची ड्राय स्किन असेल आणि तुम्ही हेलरोनिक ॲसिड सीरम वापरले, तर तुमचा ड्रायनेस कमी येतो आणि तुमची स्किन देखील सॉफ्ट होत जाते. नंबर टू आहे स्क्वॉलेन. तर स्क्वॉलेनचं सीरम किंवा स्क्वॉलेनचं ऑइल ड्रायनेससाठी खूप बेस्ट आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही स्क्वॉलेन वापरू शकता. स्क्वॉलेन एकतर ऑलिव्स पासून बनवलं जातं, नाही तर फिश पासून. ज्यादा तर तुम्ही ऑलिव्स वालं चूज करा, फिशचं चूज करू नका. तर स्क्वॉलेन जिथे जिथे तुमचा ड्रायनेस आहे किंवा ड्राय एरिया आहे तिथे तुम्ही वापरू शकता. तुम्ही जस्ट तुमच्या स्किनसाठी नाही, जर तुमच्या बॉडीवर तुमची बॉडी ड्राय होत असेल किंवा जर तुमचे केस ड्राय होत असतील, केस खूप असे कोरडे कोरडे होतात आणि तुम्हाला एक असं तेल पाहिजे जेणे तुमचा ड्रायनेस निघून जाणार आहे, तर तुम्ही हे तेल वापरू शकता. जर तुमचे ओठ ड्राय होत असतील किंवा कोणताही बॉडी पार्ट ड्राय होत असेल, तुमचे नेल्स ड्राय होत असतील किंवा तुमची बॉडी, तुमची पार्ट, तुमचे केस, तुमची स्किन, जिथं जिथं तुम्हाला खूप जास्त ड्रायनेस वाटतो तिथं जर तुम्ही या स्क्वॉलेनचं ऑइल वापरलं, तर तुमचा ड्रायनेस कम्प्लिटली निघून जाणार आहे. आता बघूया ऑइली, ॲक्ने प्रोन आणि कॉम्बिनेशन स्किन टाईपला सीरम कोणतं वापरायचं. जर तुमची ऑइली ॲक्ने प्रोन स्किन असेल तर तुम्ही नंबर वन आहे सॅलिसिक ॲसिड सीरम वापरा. तर सॅलिसिक ॲसिड तुमचा जो तेलकटपणा असतो चेहऱ्यावरचा तो पूर्णपणे काढून टाकतो. बरेचदा असं होतं ना की आपण एक फेस वॉश केल्यानंतर 2 तासात आपल्या चेहऱ्यावर खूप तेल येतं, चेहरा इतकं ऑइली होतो की परत फेस वॉश केल्याशिवाय काही ऑप्शनच राहत नाही. जर असं काही तुमच्या केसमध्ये होत असेल तर तुम्ही सॅलिसिक ॲसिड वापरा. जर खूप जास्त पिंपल्स असतील चेहऱ्यावर कुठेही, तरी पण देखील तुम्ही जर सॅलिसिक ॲसिड वापरलं तर तुमचे पिंपल्स ड्राय होणार आहेत आणि थोड्या दिवसातच तुमची पिंपल्स कायमची निघून जातील. त्यामुळे पिंपल्ससाठी, ऑइलीनेससाठी तुम्ही सॅलिसिक ॲसिडच वापरा. नंबर टू आहे नायसिनामाइड सीरम. जर तुमचे लार्ज पोर्स असतील किंवा तुमच्या चेहऱ्यावर अनइवन स्किन टोन असेल, इथं थोडंसं ब्लॅक आहे, इथं थोडंसं ब्लॅक आहे, तर तुम्ही नायसिनामाइड सीरम वापरू शकता. बरेचदा असं होतं ना की ज्यांची तेलकट त्वचा आहे किंवा कॉम्बिनेशन त्वचा आहे, आपली स्किन खूप ज्यादा तेलकट होऊन होऊन चेहरा खूप डल पडलेला असतो, किंवा ज्यांना पिंपल्सचे खड्डे असतात, असे खूप जास्त लार्ज पोर्स असतात, तर त्यांच्यासाठी नायसिनामाइड बेस्ट आहे.
जर कधी कधी थोडे छोटे मोठे पिंपल्स येत असतील तरी देखील नायसिनामाइड सिरम तुमच्या लार्ज पोरसाठी, पिंपल्ससाठी आणि इव्हन स्किन टोनसाठी बेस्ट आहे. आता हे झाले स्किन टाईप नुसारचे सिरम. असं कोणतं सिरम आहे का की जे सगळे स्किन टाईप वापरू शकतात? जर तुम्हाला स्किन ब्राईटनिंगसाठी किंवा डार्क स्पॉटसाठी किंवा स्किनवर एक ग्लो आणण्यासाठी एक सिरम हवा असेल तर तुम्ही व्हायटमिन सीचं सिरम वापरू शकता. तर व्हायटमिन सी सिरम तुमच्या चेहऱ्यावर एक छान ग्लो देणार आहे, तुमचा चेहरा ब्राईट होणार आहे, तुमचं कोलाजन प्रोडक्शन वाढतं, तुमचे रिंकल्स कमी येतात. तर ह्याच्यासाठी तुम्ही व्हायटमिन सी सिरम वापरू शकता. व्हायटमिन सी सिरम तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरा, पण नेहमी लक्षात ठेवा स्टार्टिंगला तुम्हाला पर्सेंटेज कमी ठेवायची आणि नंतर हळूहळू तुम्ही ते वाढवू शकता. जर तुम्हाला पिंपल्सचा त्रास नाही आहे, तुमची स्किन ऑइली नाही, ड्राय नाही, तुमची स्किन जर मॅच्युअर असेल म्हणजे तुम्हाला खूप जास्त रिंकल्स येतात, स्किन अशी ओघळायला लागली आहे आणि स्किन खूप लूज पडली आहे, तर अँटी एजिंग सिरमसाठी कोणतं सिरम वापरलं पाहिजे? तर अँटी एजिंग सिरमला रेटिनॉल बेस्ट आहे. तुम्ही रेटिनॉलचं सिरम वापरा. जर तुम्हाला माहीत नाही आहे की रेटिनॉल काय आहे, तर मी रेटिनॉलवर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, तो जाऊन तुम्ही चेक करू शकता की रेटिनॉल तुम्ही कसं वापरलं पाहिजे. जर तुम्ही रेटिनॉल व्यवस्थित वापरलं तर रेटिनॉलने तुमची फाईन लाईन्स, रिंकल्स, जी मॅच्युअर स्किन असते ती कमी येते आणि तुम्हाला एक ग्लो मिळतो चेहऱ्यावर, स्किन टाईट देखील होते. जसं जसं 30 नंतर म्हणजे रेटिनॉल जर तुमचं 20 वर्षाच्या आत तुम्ही असाल तर रेटिनॉल वापरायचं नाही आहे, 25 नंतर तुम्ही आरामात रेटिनॉल वापरू शकता आणि कायम अँटी एजिंगसाठी रेटिनॉलच वापरा. आता सिरम कसं वापरायचं? तुम्ही कोणतंही सिरम जेव्हा मार्केटमधून घरी आणता सगळ्यात आधी तुम्ही पॅच टेस्ट करा की तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय का ते बघा. बरेचदा काही प्रॉब्लेम होत नाही पण तरी देखील, आणि पहिला जेव्हा पण तुम्ही घेता तेव्हा छोटे पॅक्स घ्या, डिरेक्टली मोठे पॅक्स घेऊ नका. जेव्हा तुम्ही छोटे पॅक्स घेता ते जर तुम्हाला व्यवस्थितपणे सूट झालं तर तुम्ही मोठा पॅक ऑर्डर करू शकता. सिरम घेताना नेहमी पर्सेंटेज चेक करा, नेहमी 0.1% किंवा 1% चालू करा. कधीही डिरेक्टली 10-15 किंवा 30% एकदम जास्त हाय कॉन्सन्ट्रेशन वापरू नका, कारण तुमच्या चेहऱ्याला कशाची जर सवय नसेल तर तुम्ही कमी हळूहळू तुमचा स्किन केअर बिल्ड करा. लगेचच डिरेक्टली जास्त ग्लो पाहिजे म्हणून अचानक 10-15% काही वापरू नका. हळूहळू तुमचं स्किन केअर तुम्ही बिल्ड करू शकता, एक 6 महिन्यांनी तुमचं पर्सेंटेज तुम्ही वाढवू शकता. तर हे सगळे सिरम बिगिनर फ्रेंडली आहेत. अजून खूप जास्त सिरम आहेत मार्केटमध्ये, म्हणजे लॅक्टिक ऍसिड, मॅंडलिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड, ॲझेलिक ऍसिड, मल्टीपेप्टाइड सिरम, AHA, BHA हे सगळे सिरम आहेत. पण आत्ता या व्हिडिओमध्ये आपण फक्त बिगिनर फ्रेंडली सिरम बघितले. हे फक्त जर तुम्ही सिरम घेतला आणि तुमचा स्किन केअर बिल्ड केला तर तुमची स्किन चांगली होईल. आपण हे जे बाकीचे सिरम बदल आहे ते एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. ह्या व्हिडिओमध्ये फक्त बिगिनर फ्रेंडली आणि स्किन टाईपनुसार, स्किन कन्सर्ननुसार हे सिरम तुम्ही वापरू शकता. आता तुम्ही कोणत्या ब्रँडचे सिरम वापरू शकता? जर तुम्हाला एक चांगला ब्रँड हवा असेल तर तुम्ही मिनिमलिस्टचे हे छोटे पॅक्स आहेत ते ट्राय करू शकता. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिला तुम्ही छोटे पॅक्स ट्राय करा, नंतर मोठे ट्राय करा. जर हे छोटं सूट झालं तर मोठं सूट होईल. तर हा ब्रँड आहे मिनिमलिस्ट. हे माझ्याकडे मिनिमलिस्ट नायसिनामाइड आहे आणि हे व्हायटमिन सी आहे. तुम्ही मिनिमलिस्ट ब्रँड ट्राय करू शकता, ऑर्डिनरी ट्राय करू शकता, लॅकमे, प्लम हे बाकीचे ब्रँड आहे ते देखील तुम्ही ट्राय करू शकता. मी कोणता ब्रँड वापरते हे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही मिनिमलिस्टचे प्रोडक्ट्स एकदा चेक करू शकता. तर हा होता व्हिडिओ सिरम बद्दल. जर तुम्हाला काही शंका असतील अजून की सिरम कोणतं वापरायचं माहीतच नाही आहे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शंका विचारू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.